समूह से ली। एक लक्षण थे वहाँ कि लहान देख रहा था पांच सहा महिन्याच्या आठ महिन्याच्या कोणची वस्तू हातात मिळाली की त्याचं जास्तीत जास्त आकलन केंद्र जीव असतं, ते तोंडात घालतं, मग घाण असो वाईट असो चांगलं असो। तसं या लोकशाहीच्या काळात सगळ्याच राजकारणी लोकांची स्थिती अशी झाली की मिळेल ती वस्तू राजकारणासाठी वापरायची। त्यांनी एका पवित्र गोष्टीचा फार चोथा करून टाकला आणि हा सगळा खतेरा उसळलेला आहे। गोष्ट अशी की गेले एक अडीच तीन वर्षात मी त्या भागात फिरकलोसुद्धा नाही। संभाजी महाराजांची समाधी हे आमचं श्रद्धास्थान आहे, निष्ठास्थान आहे, स्फूर्ती प्रेरणा देणारं स्थान आहे, परंतु मी काही गेलो नाही आहे। आता माझ्याविरुद्ध केली जी तक्रार आहे पोलिसात, त्या साबळे वहिनी म्हणतात की प्रत्यक्ष धोंडा मारताना मी भिडे गुरुजींना पाहिलं। दुर्दैव आहे की तिथं अनेक कॅमेरे असतीलच, तर त्यांनी अवश्य त्या कॅमेऱ्याच्या द्वारा शोध घ्यावा आणि त्या कॅमेऱ्यात आधार मिळतो का ते पाहू, ॲट्रॉसिटी लावावी असं फार सगळेजण म्हणतात। ते खरोखरच ॲट्रॉसिटीचा संबंध देशातच मुळी अतिशय घाण वापर होतो। ॲट्रॉसिटी असावी का नसावी ते मला कळत नाही, परंतु लोकशाही मूल्य जी आहेत त्याचा मुर्दा पाडण्याचा अधिकार मात्र एका गटाला जमावाला ॲट्रॉसिटी देऊन आपण लोकशाहीचा घटनेचा फार मोठा घोर अपमान केला आहे। तर अगदी अवश्य मुळात जाऊन शोध घ्यावा। एक तर गोष्ट अशी की भिडे गुरुजींची व्याख्या गुरुजींचं व्याख्यान झालं, तर अगाजे घडलेच नाही न जन्मलेल्या पोराच्या बारशाची तयारी करावी तशापैकी हा सगळा प्रकार आहे। माझं भाषण झालं नाही, मी गेलो नाही, केलो नाही, बोललो नाही, मला संबंध नाही, मला ठाऊकसुद्धा नाही। मी कधी आयुष्यात टी व्ही बघत नाही आणि आयुष्याची माती करून वेळ वाया घालवत नाही। आता गोष्ट अशी की ज्यांच्या मुलाखतीतून ही दंगल उसळली ते माननीय नेते मुलाखतीच्या सुरुवातीला असं बोलले हे मला लोकांनी सांगितलं की ह्या वार्ताहर परिषदेला पत्रकार परिषदेला मला काही लोकांनी बोलून आणलं आणि संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी जी दंगल झाली त्याला कारणीभूत हे आहेत म्हणून माझं एकबोटे आणि नाशिकचे कोण घुगे आहेत त्यांची नावं ती नावं मला सांगितली की ही नावं आहेत हे लोक आहेत। गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा मुळात जाऊन तपास व्हायला पाहिजे की त्यांना बोलवलं कुणी, नावं सांगितली कुणी, ते कोणत्या संस्थेचे कसलं कार्य करतात आणि त्याचा तपास व्हावा। ती सभा झाली माझी आणि त्या सभेचा परिणाम म्हणून दंगल उसळली, तर त्याच्या आधी एक तीन चार दिवस मी मोबाईल वापरत नाही, मला ते काही कळत नाही। ते व्हॉट्सअप म्हणून जे काही प्रकरण आहे त्या व्हॉट्सअपवरती एक वार्ता एक निरोप सगळीकडे जात होता की दिनांक अमक्या अमक्या दिनांकाला भिडे गुरुजींचं भाषण आहे बडूबुद्रुकमध्ये आणि ते वातावरण तयार केलं की भिडे गुरुजींचं भाषण, मग भिडे गुरुजींच्या भाषणामुळं दंगल, मग त्या दंगलीमुळं सगळं समाजात खळबळा। तर ते सायबर क्राईम ब्रांचनी अगदी अगत्य ज्यांनी ते व्हॉट्सअपवरती टाकला निरोप की भिडे गुरुजींचं भाषण आहे ते मुळात शोधून काढलं पाहिजे। पूर्वनियोजित कट आहेत, बनाव आहे हा पूर्वनियोजित कट होता। पूर्वनियोजित कसला कुठलाही कट पूर्वनियोजितच असतो। राजकारण चुकीच्या पद्धतीनं राजकारण केलं हे सांगितलं, परंतु पोलिसांनी किमान खात गोष्ट अशी आहे की हा विवेक मोठ्या मोठ्यांच्यात नाही आहे, नाही का? त्याला आपण काय करणार, त्याला विवेक असा असण्यासाठी
काही चांगल्या गोष्टी, काही चांगल्या भावना, काही विवेकशक्ती, काही सद्वृत्ती लागते. पण राजकारणात आपण बघतो की ज्यांना खेटरापाशी उभं करू नये ते लोक प्रमुख असतात, त्याचे परिणाम असे घाण करतात. तर ते तो मूळ मनुष्य शोधून काढला पाहिजे. तसंच प्रकाश आंबेडकर, त्यांना कुणी नावं सांगितली, ते कुणाच्या बोलवण्याने आले, त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की सगळ्या समाजाला कलंकभूत होईल असा सगळा हा प्रकार महाराष्ट्रात आणि देशात चालला आहे. पण राज्यसभेपर्यंत, लोकसभेपर्यंत त्याचे पडसाद उमटले, हे आपल्या देशाला अतिशय कलंकभूत असं घडलंय. तर त्याचं मुळात जाऊन हे पाप कुणाच्या पुढे जन्माला आलं ते शोधून काढावं. महाराष्ट्र शासनाने, CBI ने आणि जो दोषी असेल, भले मी दोषी असेल, तर जी कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे देहांत, तो सुद्धा त्या व्यक्तीला द्यावा. आणि लोकशाहीच्या पवित्रपणासाठी, लोकशाहीच्या बचावासाठी हे असले घाणेरडे उद्योग परत होता कामा नये याची काळजी घ्यावी. शिवप्रतिष्ठानच्या स्वरूपात सत्ताधाऱ्यांना सुद्धा कधी कधी तुमचं मत आवडत नाही, तरी सुद्धा ती भिडभाड ठेवत नाहीत, त्याच्यामुळे त्यातले सुद्धा काही नाराज आहेत असं एक बोललं जाते या संपूर्ण या घटनेच्या पार्श्वभूमीवर. नाही का, सूर्य पूर्वेला उगवतो या मताच्या विरोधात सगळं जग जरी गेलं तरी तेच मत मांडलं पाहिजे. पण गुरुजी, कोरेगाव भीमा मृतांनी मृत जिवंत होतो तेच मत बोललं पाहिजे. कोरेगाव भीमाचा इतिहास पुन्हा पुन्हा नाही, तशी काही मागणी मी कधी केली नाही, कारण याची आवश्यकता नाही. कारण ज्या समाजाला इतिहासच ठोक नाही आहे त्या समाजाला शासन मागणी करून शासन शिकवेल याच्यावरती आमचा विश्वास. नकाशांबडे शिकवण्याचं काम श्री शिवप्रस्थान हिंदुस्थान सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राष्ट्रीय कार्याद्वारा करते, त्याचप्रमाणे ही नकाशांबडेची कारवाई स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा ही सुद्धा टूक आहे, त्यातलाच एक भाग आहे. या हिंदू समाजाची तोडफोड मोड तुकडे तुकडे करून, वाटोळं करून सत्ता बळकवायची हा एकमेव काव आहे. पांडवांना नामशेष करून, पाण्यात बुडवून, लक्षाग्रहात जाळून, अन्नात विष घालून, कपट्यांनी द्यूत खेळून, त्यानंतर 13 वर्ष वनवासात, 1 वर्ष अज्ञातवासात धाडून सत्ता संपादन करणारी जी कौरवबुद्धी आहे तीच बुद्धी 101% आजही काम करते. परंतु लक्षात ठेवा, याच्यात विजय पांडवांचा होणार आहे, याच्यात विजय शिवछत्रपती संभाजी महाराजांचा होणार आहे, याच्यात विजय समाजाचा, लोकशाहीचा होणार आहे. सारखाच सुरू आहे ना, ही नवी सत्ता आली आणि आपल्या बुराखालचं सिंहासन गेलं याचं दुःख असणारे सगळेजण अस्वस्थ चित्त, अव्यवस्थित चित्तानं खटातोपो भयंकर आहे. किती ओळींनी तुम्ही पाहा, काय पहा, शेतकऱ्यांचं आंदोलन पेटवलं, हो म्हणजे सरसकट कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा भयंकर त्यांना अतिशय कळवळा आला. पण ते किती उथळ आणि खोटं होतं की ज्यांचे 400 टन, 300 टन, 200 टन, 100 टन ऊस जात आहेत, त्यांना सरसकट ते विवेक आहे का बोलणाऱ्या ह्या सगळ्या नेत्यांना का आहे. बरं, दुसरी गोष्ट, मग मराठा आरक्षण, मराठा आरक्षण ठीक आहे, सगळ्यांना देत आहे तसं त्यांना द्या. पण त्याचा उद्रेक होऊन सत्तेवरती जे बसले त्यांनी सिंहासन सोडावं ही भाषा बोलली गेली. काय आहे की भेर द शू पिंचेस, तुझं भूत चावतोय कुठं ते आपण पाहिलं पाहिजे. त्याच्या पाठीमागं केवळ सत्तेची पिसाट, अत्यंत देशघातक भूक, लोकशाहीला न मानणारी भूक, पण लोकशाहीचा चेहरा कायम ठेवून सत्तेसाठी वाटेल ते पाप करायला तयार अशी सगळी नेते पक्षी, सर्व पक्षीय नेते मंडळी याच्यात आहे. की महाभारत आपण वाचलं, महाभारतात भगवान श्रीकृष्ण हे किती उदात्त जीवन आहे, उभ्या सगळ्या मानवजातीला मार्गदर्शन करू शकतील असा त्यांचा प्रकाश आहे, जीवन प्रकाश. त्यांच्यावरती एक त्या काळात आरोप केला गेला. कोणचा आरोप केला गेला? की भगवान श्रीकृष्णाने स्यमंतकमणी चोरला, आणि ते खोटं ठरलं. पुढं मला असं वाटतं
की इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि भिडे गुरुजी एकबोटे घुगे या लोकांनी ही दंगल पेटवून सगळ्यात स्वतः केलं आहे तर ते बाहेर सत्य काढावं यासाठी आपण कुणाला भेटणार आहात मागणी करणार आहात काल केलेलीच आहे आणखीन काय पंतप्रधानांशी आपण बोलणार आहात या बाबतीत भगवंत पाठीशी आहे अशी विलक्षण श्रद्धा आहे राहे मागेपणे उभा नारायण मांडीला निर्वाण मिळेल आणि शेवटी शिवछत्रपती संभाजी महाराज व्यास वाल्मिकी ज्ञानोबा तुकोबा आणि समर्थ रामदास यांच्या जीवन प्रकाशात चालणारा हिंदू समाज उत्पन्न व्हावा याच्यासाठी काम करणारी श्री शिवप्रस्थान हिंदुस्थान ही मार्गक्रमण आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे फार अप्रतिमा भंग आहे आता हे घडलं याचा विरोध काय करायचा तर तुकोबा राय म्हणतात की भुंकतीची द्यावी भुंको आपण त्यांचे नये शिको भाविकांनी दुर्जनांचे काही मानू नये साचे होईल तैसे बळ फजित करावे ते खळ तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे ह्या अभंग चित्तात ठेवून आम्ही काहीही याच्यावरती बोलण्याची इच्छा नसताना तुम्ही इतक्या तळमळीने आलात म्हणून की अनादर होऊ नये म्हणून मी बोललो त्याचं आत्तापर्यंत कितीतरी जण आले सांगत आले फोन आला आहे ते येत आहेत ते येत आहेत आज सकाळचे लोक आले होते ही मंडळी नाही म्हणलं काही नाही बोलायचं आवश्यक नाही जंगल पेटवली एकबोडी आणि पेटवली घुगे त्याच्या पाठीमागे आहेत हे किती सत्य ते तुम्हाला आश्चर्य वाटेल एखादा जर कुणी म्हणायला लागला शास्त्रज्ञसुद्धा खगोलशास्त्रज्ञ हो मी अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता पूर्वेला सूर्य पाहिलाय ते जितकं सत्य तितकंच हे सत्य आहे आणखीन काय सांगू राज्यामध्ये आपल्या युवा पिढीला किंवा शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती होवी आपण भारतमातेचे ऊन फिरण्यासाठी शिवाजी संभाजी यांच्या जीवन प्रकाशात अत्यंत शांत चित्त ठेवून एक जीवानी वाटचाल करूया आणि चुकलेले भरकटलेले लोकसुद्धा पुनरपी आपल्याला भारतमातेच्या पायाशी आणायचे आहेत जरी ते विचित्र चित्र वागत असले तरी ते आपले आहेत आई म्हणजे एक महाभारतात फार चांगलं तर ते मी समजू शकतो म्हणजे विदुर जे आहेत विदुर एका ठिकाणी कुंतीला भेटायला जातात नाही आपल्याला गांधारीला भेटायला जातात तर गांधारीला ते म्हणतात की माते तू विचार कर की पांडवांचा द्वेष कौरव करतात मी समजू शकतो पण कौरव आपापसातही भांडतात आपापसात भांडू नका तरी तू सांग तर त्याच्यावरती ती म्हणते की विदुरा तू लक्षात घे एकाच आईची दोन सख्खी भावंड पोरं जुगारावरनं जर आपापसात एकमेकाचे गळे घोटायला उठले तर तिने कुणाची कड घ्यावी ती माझी स्थिती आहे असं गांधारी विदुरांना म्हणते ती स्थिती माझ्यासारख्या 101% केवळ देशदेव धर्मासाठी जगणारा समाज उत्पन्न करणाऱ्या माणसाची स्थिती भावनिक झाली हा देशाचा चौथा होत असताना कुणीही देशभक्त मीच काय असंच अवस्था होईल तिची की अरे आपण सख्खी भावंड आणि एकमेकाचे गळे घोटायला उठले यद्राज्य सुखदोबेना हंतून स्वजन उद्यता राज्योभोगाच्या पायी राजसत्तेच्या उपभोगाच्या पायी आपण सख्ख्या भावंडांची गळे घोटायला उठलो याचं दुःख कुणालाही होणार तेच मला झालं सांगलीसह राज्यभर जे आंदोलन झाले त्या तर चूक आहे काय ह्याची तपासणी करा मी